नमस्कार, मी वैष्णवी, महावाईज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक आत्महत्या पश्चिम विदर्भात होत आहे. त्यामधील सर्वाधिक आत्महत्या अमरावती जिल्ह्यातील आहे. मागील 6 महिन्यात राज्यात 1557 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले, तर अमरावती विभागात 2001 पासून आजपर्यंत 20,630 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. शासन प्रशासनाचे यावर दुर्लक्ष असून दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, नापिकी, कर्जबाजारी, आजारपण, कर्ज वसुली, मुलींचे लग्न या कारणामुळे दर दिवसाला 3 शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये सातत्याने वाढ होत असूनही शासन प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आज आझाद समाज पार्टीच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर केंद्र व राज्य सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करीत निषेध केला. केंद्र व राज्य सरकारने शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील जो पश्चिम विदर्भ क्षेत्र आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणात मागील 2001 जर आपण आकडेवारी पाहिली तर याच्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्याची आत्महत्या झालेली आहे. या मागच्या 6 महिन्यामध्ये अमरावती विभागात जवळपास 500 शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्या. त्यापैकी अमरावती जिल्ह्यातील जवळपास 170 आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा अमरावती जिल्हा आता शेतकऱ्याच्या आत्महत्यासाठी प्रसिद्ध झालेला आहे. परंतु इथलं जे शासन आहे, 2011 पासून जर पाहिलं आपण, 2011 या 22 वर्षाचा कालखंड जर पाहिला, अनेक कलेक्टर इथं आले, अनेक विभागीय आयुक्त आले, परंतु इथे शेतकरी जो आत्महत्या करणारा होता यावर कोणती उपाययोजना करायला पाहिजे होती ती इथल्या प्रशासनाने केली दिसत नाही. आपल्याला मोदी सरकार एक पपलू देतं की पीक विम्याचं जवळपास 2023 आकडा असा म्हणतो की या विमा कंपन्यांना 8,000 कोटी रुपये त्यांच्यापर्यंत आले आणि त्यांचा निव्वळ नफा हा 4 कोटी आहे. परंतु नुकसान भरपाई पर्सेंटेज जर पाहिलं तर ती 1% आतमध्ये आहे. आज आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीनं शासन आणि प्रशासनाला म्हणजे जागा करण्यासाठी इथे या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करत आहोत. शासनानं वेळीच शेतकऱ्याची आत्महत्या थांबल्या पाहिजे यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना आखायला पाहिजे आणि कायमस्वरूपी उपाययोजना आखायला पाहिजे. कारण की शेतकरी जर आत्महत्या करत असेल तर एवढी मोठी लाजिरवाणी गोष्ट कोणतीच नाही. धन्यवाद.